स्वामी समर्थ स्वामी म्हणतात देवाला काय दिले म्हणजे काय मिळते या एकवीस गोष्टी जाणून घ्या पहिलं आव्हान केले तर दर्शन लाभते दुसरं आसन दिले तर सुखासन मिळते तिसरं पाद्य पाय धुणे पाय धुतले तर यशप्राप्ती होते चौथं अर्घ्य सुगंधित पाणी दिले तर समाधान प्राप्ती होते पाचवं आचमन गंगाजल दिले तर आनंद मिळतो सहावं स्नान घातले तर जीवनात सुख मिळते सातवं पंचामृत दिले तर माधुर्य व स्नेहप्राप्ती होते आठवं अभिषेक केला तर शांतता धैर्य प्राप्ती होते नववं वस्त्र दिले तर लाज राखली जाते दहावं यज्ञोपवित म्हणजेच जानवे दिले तर मोक्षप्राप्ती होते अकरावं गंध दिले तर ज्ञानप्राप्ती होते बारा फुले दिली तर सर्व सुखप्राप्ती होते तेरा हळद व पिंजर दिले तर सौभाग्य प्राप्ती होते चौदा अलंकार दिले तर श्रीमंती प्राप्त होते पंधरा धूप दिले तर कीर्ती प्राप्त होते सोळा दीपदान दिले तर ज्ञान व वैराग्य प्राप्ती होते सतरा नैवेद्य दिला तर अन्नाची चणचण कधीच भासत नाही आणि अठरा आरती केली तर प्रसन्नता प्राप्त होते एकोणीस प्रदक्षिणा केली तर स्वामित्व लाभते वीस नमस्कार केला तर विनयशीलता प्राप्त होते आणि एकवीस प्रार्थना केली तर दुर्भाग्य बदलण्याचे सामर्थ्य प्राप्त होते श्री स्वामी समर्थ